स्वागत आहे आवड निवड किचन मध्ये। थंडीचे दिवस आहेत आणि या सीजन मध्ये भरपूर गाजर विकायला येतात आणि या थंडीच्या दिवसांमध्ये गाजर किंवा हलवा खायला पाहिजे। चला तर मग आज आपण गाजराचा हलवा करूया। आजचा जो हलवा करणार आहे मी, तर त्यामध्ये गाजर किसणार नाही किंवा हलव्यामध्ये साखर टाकणार नाही आणि दूध घालून सुद्धा हलवा शिजवणार नाही। चला तर मग हलवा कसा करायचा ते पाहूया। गाजराचा हलवा करण्यासाठी मी आज गाजर किसून घेतलेले नाहीत, तर अशा पद्धतीने धुवून स्वच्छ करून चिरून घेतलेले आहेत आणि त्याबरोबर साखर न घेता एक वाटी गूळ घेतलेला आहे। एक किलो गाजर आहेत, त्याबरोबर एक वाटी गूळ म्हणजेच 200 ग्राम गूळ आहे हा। इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 2 चमचे गरम केलेलं तूप घातलेलं आहे आणि आता यामध्ये गाजर घालूया आणि एक वाटी चिरलेलं गूळ घालूया। गुळाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता। इथे मी गाजर जे घेतलेले आहेत ते गोड आहेत, त्यामुळे 1 किलो गाजरासाठी 1 वाटी गूळ घेतलेला आहे मी। आणि आता यामध्ये दूध न घालता मध्यम आचेवरती झाकण ठेवून हे गाजर 15 मिनिटं शिजवून घ्यायचे आहे। इथे मी दुसऱ्या गॅसवरती दूध गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि हे दूध आपल्याला फोडून घ्यायचं आहे। त्यासाठी 1 चमचा लिंबाचा रस या दुधामध्ये मी घालते आहे आणि आता हलवून घ्यायचं आहे। दूध फुटायला सुरुवात झालेली आहे आणि इकडे गाजर सुद्धा शिजून झालेले आहे। गाजर पहा किती छान मऊ शिजलेले आहेत। 15 मिनिटे झाकून ठेवले, त्यामध्ये 2 वेळा गाजर हलवले आहेत कारण की गूळ मिक्स करण्यासाठी अधूनमधून गाजर हलवून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने गाजर मऊसर शिजलेले आहेत आणि आता हे मॅश करून घ्यायचे आहेत। मॅशरने किंवा चमच्याने अशा पद्धतीने मॅश करून घ्यायचे आहेत। गाजराचा रंग पहा बदललेला नाही, उलट गुळामुळे गाजराला डार्क रंग आलेला आहे आणि गाजरामध्ये गूळ घालून शिजवल्यामुळे हलव्याला चवसुद्धा खूप छान येते। गाजर मॅश करून होईपर्यंत दूध पूर्ण फुटलेलं आहे आणि गाजरसुद्धा अशा पद्धतीने मॅश झालेलं आहे आणि आता यामध्ये वेलची पूड घालून मिक्स करून घ्यायचं आहे। आता फुटलेलं दूध गाळून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने चाळणीमधून थोडं थोडं दूध गाळून घ्यायचं आहे। मोठी चाळणी असेल तर तुम्ही एकाच वेळेला सर्व दूध गाळून घेऊ शकता। अशा फुटलेल्या दुधापासून कलाकंद तयार करता येतं। या फुटलेल्या दुधाला आपण सध्या कलाकंद म्हणूया आणि या दुधाचं कलाकंद कसं तयार करायचं याबद्दल मी पुढे व्हिडिओ टाकणार आहे, त्यासाठी पाहत रहा आवड निवड किचन। अशा पद्धतीने दूध फोडून दुधापासून कलाकंद तयार करून घ्यायचं आहे। 1/2 लिटर दुधापासून 1 वाटी कलाकंद तयार झालेला आहे आणि आता हे तयार झालेलं कलाकंद गाजराच्या हलव्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने गाजराचा हलवा खूप छान चविष्ट चवदार होतो आणि सर्वांनाच आवडतो। गाजर किसून हलवा करायचं म्हटलं तर आपल्याला भरपूर किसायला वेळ जातो आणि किसायला कंटाळा येतो, त्यामुळे अशा पद्धतीने गाजर चिरून हलवा करावा, आपला कमी वेळात खूप छान हलवा तयार होतो। आणि दूध व साखर घालून गाजर शिजवले असता गाजराचा रंग फिक्का होतो, त्यामुळे गूळ घालून अशा पद्धतीने हलवा करा, गाजराचा रंग अजून डार्क होतो व हलवा खायला खूप छान लागतो। अशा पद्धतीने गाजराचा हलवा तुम्ही एकदा नक्की करून पहा। आणि तयार आहे आपला गूळ घालून केलेला गाजराचा सुपर हलवा। गार्निश करण्यासाठी मी त्यावरती काजू बदाम टाकलेले आहेत, हे ऑप्शनल आहे। आजची ही गाजराच्या हलव्याची आगळी वेगळी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आवड निवड किचनमध्ये। धन्यवाद।